बार बार पत्रकारशिप में पत्रकार के सामने रहेंगे तो वो जो पत्रकार को आज तक हमको कोई ऑफिसर को बोलना नहीं पड़ा कि हमें ब्रेक पड़ा नहीं। आता हमारा हाल डोल देख के अलग मन होता है कि कोई पत्रकार में नाम रहता है, कोई इलेक्ट्रिक मीडिया में नाम रहता है, या बोलता आधा आधा काम उससे हो जाता, आधा काम बात तो से होता। लीडरों की पहचान, समाज की पहचान, समाज के अंदर की बुराई कहने का काम पत्रकार का है। और वो दर्पण दिन का तुम याद रख रहे हो, सही में तुम्हारा बहुत बड़ा ये है, ये दर्पण दिन के अंदर कार्यक्रम मेरा ये सादी बात नहीं है। बहुत से पत्रकार है जो लोग भूल जाते हैं, अपन जो खुद पत्रकार होते हुए भी, और आप उसको कंटिन्यू हर टाइम दो काम बहुत दो बार बड़े काम कर रहे हैं शायद भाई। एक तो समाज में अलग अलग समाज में काम करने वाला आदमी डॉक्टर वकील और कोई समाज में वो काम करने का उसको बुला के अवेयरनेस करके उसको युवा का सम्मान करने का, दूसरा पत्रकार दिन के अंदर पत्रकार का सम्मान करने का। आप अल्लाह ताला आपकी ऐसी सेहत रखे और ऐसी प्रोग्राम देते रहे इंशाल्लाह। मैं जब तक तुम्हारी तो मोहब्बत मेरे में है, जब तक तुम्हें तुम्हारा परमानेंट गेस्ट हो, कोई जे काही छापलेले शब्द आहेत त्याच्यातून जनजागरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे असे ते जांभेकर। आज ज्यावेळेस तुम्ही मागं वळून पाहता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण जगाचं लक्ष त्या गोष्टीवर लावलेला लागलेला आहे, तो शेतकरी आंदोलन भारतामध्ये चालू आहे। BBC CNN वरती याचे जे आहेत बातम्या होत आहेत, आणि तुम्ही पाहाल निवडक वृत्तवाहिन्या आणि काही वृत्तपत्रे या गोष्टींना कव्हरेज देत आहेत, बाकी ते कोणी तिथं फिरफुनी पाहत नाही। सर्वसामान्य लोक शेतकऱ्यांपेक्षा दुसरे कोणते असू शकतात हो, तुमचा अन्नपूर्णा अन्न तुम्हाला पुरवठा करणारे जे लोक आहेत तेवढ्या मोठ्या संख्येमध्ये तिथं बसलेले आहेत, मायनसमध्ये टेम्परेचर गेलेलं आहे, पाऊस पडतं आहे आणि तुम्ही तिथे लक्ष देत नाही, अशा पत्रकारितेची आज आवश्यकता नाही आहे। आणि याला पत्रकारिता म्हणणेसुद्धा लाजीरवाणा शब्द आहे, पत्रकारिता ही दलाली आहे। एकेवेळी आम्ही एक आमचे एक व्हेटरन एक स्टारवर्ल्ड आहे यातले या क्षेत्रातले, त्यांनी म्हटलं आहे की मीडिया इज इन्फ्लुएन्स बाय द पीपल हू फायनान्स इट। जे लोक वृत्तपत्र किंवा माध्यमांसाठी फायनान्स आर्थिक पाठबळ ते प्रोव्हाइड करतात त्या लोकांच्या अनुसार मीडिया मोल्ड होत आहे। तर आज भारताचं मीडिया पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या दिशेने हा चालला आहे। ही निव्वळ दलाली आहे, माफ करा मला शब्द चुकीचा वापरत असेल मी, ही निव्वळ दलाली आहे, दुसरं काय नाही। लोकांच्या हितार्थ याला पत्रकारिता म्हटलं जातं, लोकांचंही तिथं तुमच्या पत्रकारितेमध्ये कुठं आहे ते गयुमाईच्या वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळेल। मी त्यांना शाबासकी देतो, इथले स्थानिक वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळेल हे जे आहेत हे कॅपिटलिस्ट म्हणतो आपण त्यांना, पुंजीपती निवेशक, फक्त निवेश करून। आणि यांनी मीडियाला पत्रकारितेसाठी सोडलेलं नाही आहे, तर पैसे टाकायचे आणि त्याच्यातून पैसे कमवायचे। तुम्हाला माहीत असेल, ते नाव घेणार नाही मी अर्णब गोस्वामीचा, तुम्हाला माहीत आहे काही पत्रकारांनी काय काय धंदे केलेले आहेत,